नमस्कार, MH12 न्यूजमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज मी एका घरात आलेलो आहे. घरातली लहान मुलं सध्या 5 दिवस झाले घरात आहेत. पुढचे 20 दिवस त्यांना घरात राहायचं आहे. आणि आता त्या घरात राहून राहून ते काय काय करतात याची माहिती घेण्यासाठी मी थेट पोचलेलो आहे दर्श खेडेकर याच्या घरामध्ये. बालकलाकार दर्श खेडेकर सध्या सुट्टीत काय शिकतो आहे हे आपल्याला सांगणार आहे. तू काय करतो आहे सध्या सुट्टीत? जेवण. जेवण घरच्यांसाठी जेवण करतो का तुमच्या स्वतःसाठी जेवण करतोस? घरच्यांसाठी आणि स्वतःसाठी पण. तू आज आम्हाला काय करून दाखवणार आहेस? चना चाट. छान, आपल्याला तो करून दाखवणार आहे चना चाट. त्याच्यासाठी तू काय काय घेतलंयस सांग बरं आम्हाला, आमच्या दर्शकांना सांग बरं काय काय घेतलंयस. टोमॅटो, सॉरी, वटाणा, कोथिंबीर. कोथिंबीर कुठे आहे? गाजर आहे. गाजर, गाजर, टोमॅटो, कांदा, चाट मसाला आणि लिंबू. लिंबू आंबट छान चव लागणार आहे या चाट, चना चाटची. करूयात? हो. आणि काय घ्यायचंय? आधी हे पूर्ण ओतायचं सगळं अख्खं एक वाटी. ही भाजी तयार करून घेतली आहेस का काय येते? वटाणा. वटाण्याची भाजी. त्याच्यात किती गाजर टाकायचंय? पूर्ण वाटी. एक वाटी गाजर. अशा तऱ्हेने मुलांना स्वयंपाक करायला आणि स्वतःच्या हातचं खायला मिळतंय ही एक छान आणि समाधानाची बाब आहे. टोमॅटो किती घ्यायचा आहे? पूर्ण वाटी. एक वाटी टोमॅटो. आणि कांदा एक वाटी. कांदा. आणि एक चमचा चाट मसाला. आणि आता त्याच्यावर लिंबू. याचा घमघमाट तर छान सुटलेला आहे. तू याच्या आधी केलं होतंस का हा? हो. छान, याच्या आधी आप घरी चाट मसाल्याचा प्रयोग झालेला. ओके, आपण त्यांना दाखवूयात कसं मिक्स करतोयस तू ते. किती जणांना पुरेल आहात? चार. छान, आणि तुम्ही किती जण आहात घरात? मिनिमम एक आणि मॅक्झिमम 4 किंवा 5. तुम्ही किती जण राहता घरात आता? 4. पाहुण्यांना देणार आहात की नाही? देईल. 4 जणांचाच केलायस तू आता. 4 जणांना घरातलं दिल्यानंतर आम्हाला काय बाहेरचे पाहुण्यांना काय देणार? हेच. छान हलवून घ्यायचं आहे ना त्याला आणि नंतर चव घ्यायची. कशी झाली चव? चांगली. छान झाली आहे ना? लिंबू कमी पडलाय का त्याच्यात? हो. आणि हे कशात सर्व करणार आहेस तू आता? कशात देणार आहे प्रत्येकाला? वाट्यांमध्ये. याच वाटे वापर की त्याला. जर वापरल्या तर सगळे मला ओरडतील. का बरं? तू घरच्यांना फार त्रास देतोस का असं ओरडायला? त्याच वाट्यांमध्ये केलं तर. अच्छा, पण राहून देत जो ते आताच करतो. दर्श, तू याच्याबरोबर कुठल्या कुठल्या सिरियलमध्ये आपलं आणि सिनेमामध्ये काम केलं सांगशील का? शॉर्ट फिल्म सुबर्णो,
आणि शॉर्ट फिल्म सुपरनोव्ह देवपावला एवढे दोन. देवपावला सिरियल मध्ये काम केलं होतंस का? सध्या करतोयस? झालं रोल. रोल पूर्ण झाला का? हो. छान. तेव्हा पण एक नवीन पदार्थ केलेला. कुठं? सिरियल मध्ये? मग सिरियलच्या सेटवर. काय केलं होतं सिरियलच्या सेटवर? मोनॅको. मोनॅको 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 सॉस. मोनॅको सॉस. अरे वा, छान. स्वतः बनवलं आणि त्याचं नाव ठेवलंय मोनॅको सॉस. कशाचा केला होतास तो सॉस तू? मोनॅको. मोनॅकोचा सॉस केला होता? मोनॅकोवरती सॉस आणि अजून थोडं. अच्छा, छान. आता याची मस्त रेसिपी तयार झालेली आहे. आम्ही टेस्ट करतो. मी विकास माने, MH12 न्यूज, पुणे.